बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव आगाराची बस ही रविवारी प्रवासी घेऊन यवतमाळकडे निघाली होती. या दरम्यान लक्झरी बस चालक हा एसटी बसला हटकून पुढे जाण्यासाठी साईड देत नव्हता. यानंतर ट्रॅव्हलची खासगी बस ही जवळ फाट्याजवळ प्रवासी उतरण्यासाठी फाट्यावर थांबल्याने एसटी चालकाने आपली बस पुढे नेली. मात्र बस पुढे का नेली असे म्हणून बस अडवून दोघांनी चालक योगेश गोंडोकार यांना जबर मारहाण करण्यात आली. यामध्ये एसटी बस चालकाचा एक डोळा जायबंदी झाला असून मेंदूला मार लागलेला आहे. त्यामुळे गंभीर जखमी एसटी बस चालकाला अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी बाळापूर पोलिसांनी लक्झरी बस चालकावर व वाहकावर गुन्हे दाखल केले. मात्र सदर बाळापूरचे ठाणेदार अरेरावीची भाषा वापरित होते. सरकारी कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल करीत नसल्याने आपण पोलीस अधीक्षक घुगे यांना ही घटना सांगितल्यावर तसेच गुन्हे दाखल करण्यात आल्याचे सांगितले. जात असताना खाजगी ट्रॅव्हल्स यांनी माझी बस अडवून किरकोळ वादामुळे मला मारहाण केली. नंतर मी बाळापूर पोलीस स्टेशनला जात गेलो तिथं तक्रार नोंदवण्यासाठी. तिथं ठाणेदारांनी किरकोळ गुन्हे दाखल केले. नंतर वरिष्ठांना फोन करून त्यांच्यावर 153 कलम भरण्यात आले. तुमची काय मागणी? आमची मागणी चालक वाहकाला सुरक्षा भेटायला हवी, त्यांना अटक करायला हवी. अनेक एसटी चालक वाहक कर्मचाऱ्यांवर ऑन ड्युटी हल्ले होतात. असाच एक हल्ला बुलढाणा विभागातील शेगाव आगाराच्या शेगाव यवतमाळ बसचे चालक योगेश मंडोकार व दीपक चिकटे या चालक वाहक यवतमाळकडे जात असताना बाळापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये स्वामी ट्रॅव्हल्सची खाजगी अवैध प्रवासी वाहतूक करणारी बस, या बसच्या चालकाने सदर बस एसटी बस अडवून बसच्या आडवी केली आणि त्या चालकाला खाली खेचलं, वाहकाला खाली खेचलं. त्याचे काही गुंड प्रवृत्तीचे साथीदार यांनी बेदम मारहाण केली. त्या चालकाचा डोळा निकामी झाला, गंभीर त्याने जखमी झालं. या घटनेची तक्रार त्यांनी बाळापूर पोलीस स्टेशनला घेऊन गेले असता तिथले ठाणेदार अनिल जुंबळे यांनी तक्रार घेण्यास हयगय केली. त्यांना सांगितलं की तुम्ही शासकीय कर्मचारी नाही, 353 गुन्हा दाखल होत नाही. तात्पुरता त्यांनी 186 गुन्हा दाखल केला. मारहाणीच्या त्यांना जे मेडिकल भेटायला पाहिजे मेडिकल फॅसिलिटी ते सुद्धा उपलब्ध करून दिलेली नाही आणि त्यांना धमकवण्यात आलं. धमकवून सांगितलं तुमच्या जे होईल ते करून घ्या, वकील लावा, कोर्टात जा, 353 गुन्हा दाखल होत नाही. या घटनेची मला सदर चालकानं फोनवर माहिती दिली. त्यानंतर मी जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुबेसाहेब यांच्याशी बोललो, त्या घटनेची त्यांना माहिती दिली. त्यांनी त्याची तत्काळ दखल घेतली आणि गंभीरतेने त्या ठाणेदाराला 353 गुन्हा दाखल करायला लावला. आणि अशा प्रकारे जर पोलीस निरीक्षक अनिल जुंबळे हे जर एसटी कामगारांना होत असलेल्या हल्ल्याबाबत हयगय करत असतील आणि चुकीचं बेकायदेशीर काम करत असतील तर अशा ठाणेदारावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना निलंबित केलं पाहिजे, अशी मागणी मी विदर्भ एसटी कामगार संघटनेच्या मागणी माध्यमातून करतो आहे. महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, बुलढाणा.